Hi friends. Now today we are discussing about the new chapter continuity. Myself Sunil Kuda, Department of Mathematics, Swiris College of Engineering, Pandharpur. First, a definition of continuity. Okay, the word continuous means without any break or gap. If the graph of a function has no break or no gap, no break or gap or jump, then it is said to be continuous. Simple, continuous without stop. एखादा कर्व जर कुठेही ब्रेक होत नाही तर त्याला काय म्हणतो आपण कंटिन्युअस म्हणतो. अ फंक्शन विच इज नॉट कंटिन्युअस विच इज कॉल्ड डिसकंटिन्युअस फंक्शन. कंटिन्युअस म्हणजे झालं की डिसकंटिन्युअस काय त्याच्यावर जे कंटिन्युअस नाही ते डिसकंटिन्युअस. दोन कन्सेप्ट आहेत. फॉर स्टडिंग ग्राफ्स ऑफ फंक्शन्स वी से दॅट ग्राफ्स ऑफ फंक्शन्स साइन एक्स एक्स कॉस एक्स ई रेस टू एक्स इट इज आर कंटिन्युअस. You know that the graph of sin x. What is the graph of sin x? You know that the wave, like wave. So that's a sin x graph. Asta, okay. Cos x is same as but to kya to continuous hai. To kudo bhi break hot nahi. Okay. To x x varthi asa rahto wave madhe. Okay. To lapun kya manto? Continuous function x hai. Y is equal to x kya? एक्स ची वैल्यू 1, 2, 3 पुट करता तुम्हाला काय मिळेल एक स्ट्रेट लाईन मिळेल ना. इज ऑल्सो कंटिन्युअस. ओके नेक्स्ट. बट ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन्स एक्स ग्रेटेस्ट फंक्शन इंटीजर्स एक्स हॅज ब्रेक ॲट एव्हरी इंटीग्रल्स पॉईंट असेल बघ ए टू बी म्हणजे 1 to 2 असेल त्यानंतर काय असतो 3 to 4 असं गॅप पण त्यामध्ये काय असतो गॅप राहतो त्या दोन्हीमध्ये कंटिन्युअस नसतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो डिसकंटिन्युअस फंक्शन. सिमिलरली टॅनिक्स टॅनिक्सचा ग्राफ असा असतो सवरती जातो परत सवरती असंवरती तो काय असणार आहे तो पण डिसकंटिन्युअस आहे. कॉट एक्स आहे सेक एक्स आहे ई वन अपॉन एक्स इट इज ऑल्सो डिसकंटिन्युअस फंक्शन्स. तुम्हाला कंटिन्युअस आणि डिसकंटिन्युअस समज असेल साईन एक्सचा ग्राफ लगेच आपल्याला इमेजिन करायचा साईन एक्सचा ग्राफ काय येतो आणि टॅनिक्सचा ग्राफ पण तुम्हाला माहिती दोन्ही इमेजिन करा तर त्याच्यामध्ये कंटिन्युअस डिसकंटिन्युअस तुम्हाला लगेच समजेल. ओके नेक्स्ट कंटिन्युअस फंक्शन्स आणि डिसकंटिन्युअस फंक्शन्स ग्राफ द्वारे आपण बघूया कसं असतात. ओके आता याच्यामध्ये बघा जो फर्स्ट दिला आहे हा मग कसं केलं वरतो फॉर वाय इज इक्वल साईन एक्स साईन वेवमध्ये सॉरी वेवमध्ये असतो वेवला वेव असल्यासारखा. ओके ओरिजिनमध्ये होतो कारण साईन 0 0 असतो त्यामुळे तो ओरिजिनमध्ये जातोय. ओके -1 to +1 जे काय असणार आहे लिमिट असणार आहे वायवरती आणि एक्स लिमिट काय असणार आहे -∞ to ∞ हा कसला फंक्शन आहे कंटिन्युअस फंक्शन आहे कारण तो कंटिन्युअस आहे. ठीक आहे वाय इज इक्वल टू एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्ट्रेट लाईन स्ट्रेट लाईन पण काय कंटिन्युअस आहे कुठे ब्रेक होते का चेक करा ब्रेक. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 upon x आता एक फंक्शन बघा इथून स्टार्ट होतं इथं एंड होतं आणि परत काय केलो इकडे पण गेलो ना तो कर्व तर तो काय आला कंटिन्युअस येत नाही तो करू तो काय आला डिसकंटिन्युअस आहे. ओके आता हा ग्रेटेस्ट इंटीजर एक्स आहे हा ओके 1 to 2 2 to 3 3 to 4 त्याला काय म्हणतो आपण ग्रेटेस्ट इंटीजर एक्स तर हे काय होतं गॅप देतो ना प्रत्येकामध्ये त्याला काय म्हणतो आपण डिसकंटिन्युअस फंक्शन्स. नेक्स्ट कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ॲट अ पॉईंट. आता आपल्याला ॲट अ पॉईंटला तो कंटिन्युअस आहे की नाही तो बघायचा आहे. ओके आता आपण ग्राफ होतो बघितला फंक्शन कंटिन्युअस पण आता ॲट अ पॉईंट आपल्याला बघायचं तो फंक्शन कंटिन्युअस आहे का नाही. ओके अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेट टू बी कंटिन्युअस ॲट अ पॉईंट एक्स इज इक्वल टू ए ऑफ इट्स डोमेन इफ अँड ओनली इफ इट सॅटिस्फाईज द फॉलोइंग 3 कंडिशन्स. म्हणजे काय करायला पाहिजे त्यांना 3 कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजेत तरच तो त्या पॉईंटला काय असणार आहे कंटिन्युअस असणार आहे. ओके आता फर्स्ट कंडिशन आहे एफ ऑफ ए इज एक्झिस्ट. आपली फर्स्ट कंडिशन काय आहे एफ ऑफ ए इज एक्झिस्ट ए लाईज इन द डोमेन ऑफ एफ. आता याच्यामध्ये डोमेन आला कोडोमेन आला डोमेन सपोज फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी असेल तर यातला ए काय असतो हा डोमेन असतो ना आणि बी काय असतो कोडोमेन असतो माहिती आपल्याला डोमेन कोडोमेन. ओके डोमेन आणि कोडोमेन कोडोमेनला आपण रेंज पण म्हणतो कधी कधी. ओके रेंज इज सबसेट ऑफ कोडोमेन. त्यातला आपल्याला डोमेन ए लाईज इन द डोमेन ऑफ एफ एफ ऑफ ए इज एक्झिस्ट
एक्जिस्ट म्हणजे आपल्या याच्यामध्ये इन्फिनिटी वगैरे व्हॅल्यू नाही मिळायला पाहिजे, ओके, म्हणजे आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळायला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणतो एक्झिस्ट झाला एफ ऑफ ए. सेकंड काय सांगितलं सेफ पूर्ण सेकंड बघा, लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट, दॅट इज लिमिट एक्सटेंड्स टू ए प्लस ए, म्हणजे काय असतो राईट साईडला आणि लेफ्ट साईडला घेतो आपण एक्स ॲक्सिस, एक्सॅक्सिसवरती झिरोच्या लेफ्ट साईड आणि राईट साईड, त्यात राईट साईडला आपण काय म्हणतो प्लस म्हणतो आणि लेफ्ट साईडला काय म्हणतो आपण मायनस म्हणतो. लिमिट एक्सटेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स, ह्याचा अर्थ लेफ्ट हँड लिमिट, ह्याला आपण काय म्हणतो राईट हँड लिमिट. लिमिट फंक्शन तुम्ही चॅप्टर स्टडी केलं असेल त्यामध्ये डिटेल्स मिळेल तुम्हाला, ओके. और आर एच एस इज इक्वल टू एल एच एस, राईट हँड लिमिट लेफ्ट हँड लिमिट त्याचा अर्थ, ओके. आणि थर्ड आहे लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए, लिमिट पुट करून डेफिनेशन यूज करून जी व्हॅल्यू येते तीच व्हॅल्यू कशाला यायला पाहिजे एफ ऑफ ए ची यायला पाहिजे. सपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू तुमच्याकडे एक्स फंक्शन आहे, तुम्हाला एक्स बरोबर ए पुट करायचं आहे, इकडनं पण तेच आलं पाहिजे आन्सर आणि डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू पुट करून पण तेच आलं पाहिजे. सपोज तुम्ही एच झाला टू व्हॅल्यू घ्या, तुम्हाला दिलेलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वन आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे एफ ऑफ टू, एफ ऑफ टू फाइंड करायचं याचा अर्थ एक्स बरोबर काय करायचं डायरेक्ट टू पुट करा. आणि तुम्हाला लिमिट कडून सॉल्व करायचं असेल तर लिमिट एक्सटेंड्स टू टू घ्यायचं आणि त्या व्हॅल्यू पुट करायचं. हे झालं सिम्पल एक्झाम्पल, पण काही एक्झाम्पलमध्ये काय होतं डायरेक्ट आपल्याला लिमिट निघत नाही, झिरो अपॉन झिरो इन्फिनिटी येतो त्यावेळेस, मग त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस डेफिनेशन यूज करून आपल्याला सॉल्व करावं लागतं. तुम्ही ते लिमिट फंक्शनमध्ये डिटेल्समध्ये बघितलं असेल, आता आपल्याला कंटिन्युटीबद्दल आपल्याला बघायचं आहे, ओके. लिमिट्स इक्वल द व्हॅल्यूज ऑफ फंक्शन. नेक्स्ट आहे कॉची डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. फर्स्ट कंटिन्युटी समजलं काय ते कन्सेप्ट, एफ ऑफ एक्स इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट अ पॉईंट एक्स इज इक्वल टू ए ऑफ इट्स डोमेन इफ अँड ओनली इफ इट सॅटिस्फाय थ्री कंडिशन्स. फर्स्ट कंडिशन इज एफ ऑफ ए इज एक्झिस्ट, सेकंड कंडिशन राईट हँड लिमिट अँड लेफ्ट हँड लिमिट आर इक्वल, अँड देन लास्ट कंडिशन इज लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. हे तीन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट अ गिवन पॉईंट. कोणता जो पॉईंट असेल त्या पॉईंटला तो काय असेल कंटिन्युअस असेल, ओके. अ फंक्शन एफ इज सेड टू बी कंटिन्युअस ॲट अ पॉईंट ऑफ इट्स डोमेन डी इफ फॉर एव्हरी इप्सिलॉन इज ग्रेटर दॅन झिरो देअर एक्झिस्ट डेल्टा इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो डिपेंड ऑन इप्सिलॉन. डिपेंड ऑन इप्सिलॉन, डेल्टा हा कशावरती डिपेंड असणार आहे इप्सिलॉनवरती डिपेंड असणार. आता हे इप्सिलॉन डेल्टा म्हणजे काय असतं एक्झॅक्ट, एक स्मॉल इंटीजर असतं, एक स्मॉल पॉझिटिव्ह इंटीजर असतात जी जी व्हॅल्यू आपण म्हणजे मोजू शकत नाही एकदम स्मॉल, पण ते काय तो पॉझिटिव्ह आहे, त्याचा अर्थ काय असणार आहे झिरो पॉईंट झिरो 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 अप टू वन असू शकतो, ओके. पण ते काय असणार आहे स्मॉल पॉझिटिव्ह इंटीजर्स असणार आहेत एव्हरी इप्सिलॉन आणि डेल्टा. इंटीजरने तुम्ही कोणती व्हॅल्यू घेऊ शकता, पॉईंटमध्ये डेसिमल पण येऊ शकतो, ओके. नो इंटीजर काय तो इप्सिलॉन आणि डेल्टा पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. सच दॅट मॉड ऑफ एक्स मायनस ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. बघा आधी असताना तो डेल्टा काय एकदम ग्रेटर आहे झिरोपेक्षा एकदम मोठा, म्हणजे तो स्मॉलच आहे व्हॅल्यू ऍक्च्युली, म्हणजे तो किती असताना एकदम लहान पॉझिटिव्ह नंबर आहे, त्याच्यापेक्षा काय तो एक्स मायनस ए काय तो लेस येतोय. दॅट इम्प्लाइज एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन इप्सिलॉन. त्यावेळेस काय यायला पाहिजे एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए इज लेस दॅन इप्सिलॉन यायला पाहिजे. कधी यायला पाहिजे, एक्स मायनस ए हा जर लेस दॅन डेल्टा असेल दॅट इम्प्लाइज एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ ए हा काय यायला पाहिजे लेस दॅन इप्सिलॉन यायला पाहिजे. कम्पेरिंग दिस डेफिनेशन विथ द डेफिनेशन ऑफ लिमिट वी फाइंड दॅट एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए इफ एफ लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट अँड इक्वल टू एफ ऑफ ए दॅट इज लेफ्ट अँड राईट हँड इक्वल कंटिन्युटी फ्रॉम लेफ्ट अँड राईट. फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेट टू बी लेफ्ट हँड लेफ्ट कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ई एफ इफ लिमिट एक्सटेंड्स टू ए मायनस, ए मायनस याचा अर्थ लेफ्ट हँड लिमिट आणि ए प्लस याचा अर्थ राईट हँड लिमिट. Thus, a function f of x is continuous at point x is equal to a if it is left continuous as well as right continuous at x is equal to a. So, that's why we have limit x tends to a, f of x is equal to f of a. Next, properties of continuous function. Let f of x and g of x be two continuous functions at x is equal to a. Properties, we have
दोन फंक्शन घेतले आपण, ते दोन फंक्शन काय आहेत, एक्स इज इक्वल टू ए साठी कंटिन्यूअस आहेत, ओके, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दोन फंक्शन घेतलेत आपण, ते काय आहेत, एक्स इज इक्वल टू ए साठी कंटिन्यूअस आहेत, ह्याचा अर्थ काय असणार आहे, तीन कंडिशन सॅटिस्फाय करणार आहेत, ओके, त्यांचे एफ ऑफ ए एक्झिस्ट होणार, जी ऑफ ए एक्झिस्ट होणार, त्यानंतर त्यांचे लेफ्ट हँड राईट हँड दोन्हीची लिमिट एक्झिस्ट होणार, त्यानंतर लास्ट कंडिशन आपण यूज करतो लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए, तीच काय असणार आहे, लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ ए, ह्या तिन्ही कंडिशन तर काय करतोय, सॅटिस्फाय करतोय, म्हणून आपण काय म्हणतोय, लिमिट एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स बी टू कंटिन्युअस फंक्शन्स ॲट एक्स इज इक्वल टू ए, गिवन आहे हे, म्हणजे तिथं कंटिन्युअस असेल असं काही नाही, पण आपल्याला तर गिवन दिलेलं आहे फायजे म्हणजे प्रॉपर्टीजमध्ये, ओके, अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी एव्हरीवेअर कंटिन्युअस इफ इट इज कंटिन्युअस ऑन द एंटायर रिअल लाईन दॅट इज मायनस इन्फिनिटी कॉमा इन्फिनिटी, एक्झाम्पल पॉलिनोमियल फंक्शन. आता मी काय सांगितलं आहे, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स बी टू कंटिन्युअस फंक्शन्स आहेत, दोन कंटिन्युअस फंक्शन्स आहेत ॲट पॉईंट एक्स इज इक्वल टू ए साठी आहेत, तर त्यांचं म्हणणं काय आहे की ते कुठं असणार आहेत, कंटिन्युअस मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटीसाठी ते काय असणार आहेत, कंटिन्युअस असणार आहेत, ठीक आहे. सेकंड, इंटिग्रल फंक्शन ऑफ अ कंटिन्युअस फंक्शन इज अ कंटिन्युअस फंक्शन, इंटिग्रल फंक्शन असेल तर ते कंटिन्युअस असेल फंक्शन, ते इट इज कंटिन्युअस फंक्शन. इफ जी ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए अँड एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू जी ऑफ ए, देन एफ कॉम्पोजिट जी, आता याला एफ कॉम्पोजिट जी म्हणतो आपण, ह्याला कॉम्पोजिट यूज करायचं वर्ड्स, काय म्हणायचं, कॉम्पोजिट एफ कॉम्पोजिट जी ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए. इफ एफ ऑफ एक्स इज अ कंटिन्युअस इन अ क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी, देन इट इज बाउंडेड ऑन धिस इंटरवल, बाउंडेड ऑन धिस इंटरवल, क्लोज्ड इंटरवल ए बी. If f of x is continuous function defined on closed interval ab such that f of a and f of b are of opposite signs, then there is at least one value of x for which f of x vanishes, that is if f of a is greater than 0, f of b is less than 0, that implies for all there all c belongs to open interval ab such that f of c is equal to 0. ते कंटिन्युअस असेल तर एफ ऑफ सी इज इक्वल टू झिरो येत असत. हे दोन्ही जर ऑपोजिट साईन असेल तर त्याच्यामध्ये काय होणार, सी एक अशी व्हॅल्यू येणार की ती दोन्ही मध्ये काय एफ ऑफ सी इज इक्वल टू झिरो येत, आणि तो मिडलचा पॉईंट येतो. डिसकंटिन्युअस फंक्शन, अ फंक्शन एफ विच इज नॉट कंटिन्युअस ॲट अ पॉईंट एक्स इज इक्वल टू ए in its domain is said to be discontinuous there at the point a is called a point of discontinuity of the function. The discontinuity may arise due to any of the following situation, mat discontinuous ka it this is the condition side baka first hai doni chi limit kya both not or exist doni pan exist hot nahi left hand bhi hot nahi right hand pan hot nahi hi pehli condition. Dusri condition ka hai may exist but are unequal, काही वेळेस काय होतं लेफ्ट हँड आपण पुट केलं तर काय होतं तो पॉझिटिव्ह येतोय, म्हणजे पॉझिटिव्ह वन येतोय, आणि तुम्ही राईट हँड पुट केल्यावर निगेटिव्ह वन येतोय, तर ह्याचा अर्थ काय झालं, नॉट इक्वल झालं ना, ते एक्झिस्ट झाले, आपल्याला व्हॅल्यू मिळाली, एकाची मिळते आपल्याला मायनस वन, दुसऱ्याची मिळते प्लस वन, म्हणजे ह्याचा अर्थ ते एक्झिस्ट झाले, फक्त ते इक्वल नाहीत, पण आपल्याला काय पाहिजे होते, इक्वल पाहिजेत ना, तरच आपलं काय होणार, कंटिन्युअस येणार, आलं नाही इक्वल, म्हणजे अर्थ काय असणार ते डिसकंटिन्युअस. नेक्स्ट, लिमिट एक्सटेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स एज वेल एज लिमिट एक्सटेंड्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स बोथ मे बी एक्झिस्ट बट आयदर ऑफ द टू ऑर बोथ मे नॉट बी इक्वल टू एफ ऑफ ए, दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही पण काय येत नाही, तो एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एफ ऑफ ए येत नाही, तर आपली तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही इथं, ओके, ठीक आहे, समजलं. डिसकंटिन्युअस का होत नाही, डिसकंटिन्युअस कंटिन्युअस का होतं, डिसकंटिन्युअस का होत नाही, त्यासाठी कंडिशन माहीत झाल्या, ओके, आपण पुढे जाऊया. नेक्स्ट कन्सेप्ट आहे डिफरेन्शियबिलिटी, द फंक्शन एफ ऑफ एक्स इज अ डिफरेन्शियबल ॲट पॉईंट पी इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट अ युनिक टँजंट ॲट पॉईंट पी, इन अदर वर्ड्स एफ ऑफ एक्स इज डिफरेन्शियबल ॲट पॉईंट पी इफ अँड ओनली इफ द कर्व डज नॉट हॅव पी ॲज अ कॉर्नर पॉईंट, दॅट इज द फंक्शन इज नॉट डिफरेन्शियबल at those point on which function has jump or holes and sharp edges.
मतलब डिसकंटिन्यूअस, सॉरी डिफरेंशियल म्हणजे काय म्हणतो आपण, एक युनिक टेंजेंट ऍट पॉइंट पी. लेट अस कन्सिडर द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस वन विच कॅन बी ग्राफिकली शोन. एक्स मायनस वन, आता एफ ऑफ एक्स काय दिलंय मॉड मध्ये दिलंय, ह्याचा अर्थ त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक मायनस इन ब्रॅकेट एक्स मायनस वन, दुसरी काय असणार हो एक्स मायनस वन, दोन असतील त्यावरती एफ डॅश ऑफ एक्स घ्या, एफ डॅश ऑफ एक्स एकाची मायनस वन येते एकाची प्लस वन येते. विच शोज एफ ऑफ एक्स इज नॉट डिफरन्शिएबल ॲट एक्स इज इक्वल टू वन सिन्स एफ ऑफ एक्स हॅज अ शार्प एज ॲट एक्स इज इक्वल टू वन. इथे करणार नाही कारण काय होतं, इथे खाली जातो आणि तो परत वरती येतो, मग तो इथं काय होतो डिसकंटिन्युअस होतोय ना. आपण पेन टेवला काय करतो, जोपर्यंत पेन थांबत नाही तोपर्यंत आपण त्याला काय म्हणणार, कंटिन्युअस म्हणणार. पण काय होतं असं येतो आपण थांबतो इथं आणि परत वर चाललो, म्हणजे आता ते कंटिन्युअस नाही, तुम्ही थांबता आणि तिथं परत वरती घेत आहे, म्हणजे तो काय झाला डिसकंटिन्युअस झाला. ओके, राईट हँड डेरिव्हेटिव्ह, राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू ए डिनोटेड बाय एफ डॅश ऑफ ए स्मॉल ए प्लस झिरो ऑर एफ डॅश ऑफ ए प्लस इज द लिमिट, इज द लिमिट एच टेंड्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच डिफरन्शिएबिलिटी. आणि लेफ्ट हँडला काय असणार आहे, फक्त मायनस घ्यायच, एचच्या ठिकाणी मायनस एच घ्या. अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेट टू बी डिफरन्शिएबल डिफरन्शिएबल फायनलीटली ॲट एक्स इज इक्वल टू ई इफ अँड एक्स इज इक्वल टू ए इफ एफ डॅश ऑफ ए प्लस झिरो इज इक्वल टू एफ डॅश ऑफ ए मायनस झिरो इज इक्वल टू फायनाईट. हे फायनाईट व्हॅल्यू मिळतात. सम स्टँडर्ड रिझल्ट्स ऑफ डिफरन्शिएबिलिटी आपण बघतो, उजळा घेतो थोडासा, आपण एक्झाम्पल एक्स्ट्रा घेऊया. एव्हरी पॉलिनॉमियल फंक्शन इज डिफरन्शिएबल ॲट इच एक्स बिलॉंग्स टू आर, म्हणजे बघा प्रत्येक पॉलिनॉमियल फंक्शन काय असतो, डिफरन्शिएबल असतो. द एक्सपोनेन्शियल फंक्शन ए रेज टू एक्स कॉमा इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो. Every exponential exponential function a raised to x, x a is greater than 0 is differentiable at x is x belongs to r each. Every constant function is differentiable at each x belongs to r, कारण जर डेरिव्हेटिव्ह 0 येतो. दो लॉगरिथमिक फंक्शन इज डिफरन्शिएबल ॲट इच पॉईंट इन इट्स अ डोमेन, डोमेनमधले जेवढे पॉईंट आहेत त्याला तो काय असतो डिफरन्शिएबल असतो, हा लॉगरिथमिक फंक्शन. द ट्रिग्नॉमेट्रिक अँड इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आर डिफरन्शिएबल इन देअर डोमेन्स, त्यांचे डोमेनमध्ये काय येत आहे डिफरन्शिएबल आहेत. टिप्स अँड ट्रिक्स, एनी कंटिन्युअस फंक्शन एफ ऑफ एक्स विच हॅज ॲटलीस्ट वन लोकल मॅक्झिमम ऑर लो वन लोकल मिनिमम इज मेनी वन. इफ लिमिट एक्स टेंड्स टू एफ ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट देन वी कॅन नॉट रिमूव्ह दिस डिसकंटिन्युटी. मग काय म्हणतो आपण, इफ लिमिट एक्सटेंड्स टू एफ ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट होत नाही देन वी कॅन नॉट रिमूव दिस डिसकंटिन्युटी, सो दिस बिकम अ नॉन रिमुवेबल डिसकंटिन्युटी ऑर इसेन्शियल डिसकंटिन्युटी. तुम्ही जर डिसकंटिन्युटी रिमूव्ह करू शकत नसाल त्याला काय म्हणतात नॉन रिमुवेबल डिसकंटिन्युटी, त्याचं नाव आहे किंवा ऑर इसेन्शियल डिसकंटिन्युटी. इफ एफ इज अ कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू सी and g is discontinuous at x is equal to c, then f plus g and f minus g are discontinuous, but b f dot g may be continuous, may be continuous asnar asukte kiwa nasukte, pan f plus g and f minus g ha ka asnar ho discontinuous, kashama discontinuous asnar hai karan ek function continuous hai dusra function discontinuous hai tyamule kay na tyancha addition gya subtraction gya te kay nar hai discontinuous gyanar hai. पण तुम्ही जर त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं असेल तर ते काही वेळेस कंटिन्युअस येऊ शकतं आणि काही काही वेळेस येऊ पण शकत नाही, त्याचा अर्थ झाला. इफ एफ अँड जी आर डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू सी देन एफ प्लस जी कॉमा एफ मायनस जी अँड एफ जी मे स्टील बी कंटिन्युअस. पॉइंट फंक्शन्स डोमेन अँड रेंज कन्सिस्ट वन व्हॅल्यू ओनली इज नॉट अ कंटिन्युअस फंक्शन. पॉइंट फंक्शन इज नॉट अ कंटिन्युअस फंक्शन, लक्षात ठेवा. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल ॲट पॉइंट देन इट इज कंटिन्युअस ऑल्सो ॲट दॅट पॉइंट. डिफरन्शिलायज अर्थ काय असणार आहे कंटिन्युअस, दॅट इज डिफरन्शिएबिलिटी इम्प्लायज कंटिन्युटी, म्हणजे जेवढं डिफरन्शिएबल फंक्शन आहे तेवढं काय असणार आहे तो
कंटिन्यूटी असणार आहेत, बट द कॉन्वर्स नीड नॉट बी ट्रू. जर सगळे फंक्शन कंटिन्यूस असतील तर ते डिफरन्शिएबल असेल असं काय नाही. If a function f is not differentiable but is continuous at x is equal to a, it geometrically implies a implies a sharp corner or kink at x is equal to a. नेक्स्ट घ्या, इफ या फर्स्ट एक्झाम्पल, आता एक्झाम्पलकडे आपण बोलूया. कंटिन्युटी आता मला डिसकंटिन्युटी समजलं. कंटिन्युटीमध्ये तीन कोणत्या कंडिशन ते पण समजले असतील तुम्हाला. आता डिसकंटिन्युअसमध्ये का डिसकंटिन्युअस असतं ते सांगितलं, त्यानंतर डिफरन्शिएबिलिटी सांगितलं, त्यानंतर इम्पॉर्टंट डिफरन्शिएबिलिटी इम्प्लायज कंटिन्युटी बट द कॉन्वर्स नीड नॉट बी ट्रू. म्हणजे कंटिन्युअस असेल तर डिफरन्शिएबल असू शकतं असं काही नाही, पण एव्हरी डिफरन्शियल फंक्शन इज कंटिन्युअस. एवढं पाहिलं. आता ह्याच्यात आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल घ्यायचे, ओके, रिलेटेड टू सीईटी. आता यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉडमध्ये एक्स मायनस टू, देन ऑप्शन्स आहेत लिमिट एक्सटेंड्स टू टू प्लस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू झिरो, लिमिट एक्सटेंड्स टू टू मायनस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू झिरो, लिमिट एक्सटेंड्स टू टू प्लस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू टू मायनस एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू टू. हे चार ऑप्शन्स आहेत. बघा, सॉल्व करा. एक्झाम्पल सॉल्व करा, एक मिनिट. वाइज आंसर हियर एप हेज आंसर काय ते बी येते. हियर एप ऑफ टू इज इक्वल टू झिरो, लिमिट एक्सटेंड्स टू टू मायनस एप ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू झिरो, एप ऑफ टू मायनस एच इज इक्वल टू लिमिट एच टेंड्स टू झिरो, टू मायनस एच मायनस टू इज इक्वल टू झिरो, टू प्लस घ्या लिमिट एक्सटेंड्स टू टू प्लस एप ऑफ एक्स is equal to also 0. Here it is continuous at x is equal to t. This guy f of x is continuous at x is equal to t. Kya asnar hai answer asnar. Left hand check kara, right hand check kara, duni jar value same asel tar continuous hai karan duni pun exist zale na. The value find karayche fakt. X tends to 2 minus limit h tends to 0 genar f of 2 minus h, karan hi left hand limit hai, 2 plus h mhanje kay asnar right hand limit. घेतलं एक्स इज इक्वल टू काय आलं टू, हे काय आलं आन्सर. सेकंड घ्या, इफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के इंटू कॉस एक्स अपॉन पाय मायनस टू एक्स, आणि दुसरं फेन एक्स इज नॉट इक्वल टू पाय बाय टूच्या वेळेस हे, आणि फेन एक्स इज इक्वल टू पाय बाय टू त्यावेळेस काय तर थ्री, बी कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू पाय बाय टू, देन के इज इक्वल टू थ्री सिक्स ट्वेल्व ऑर नन ऑफ दिस. बघा कोणते शब्द आन्सर यातलं.
सॉल्व करो तुम्ही थोडंसं तुमचं जे तुम्ही स्टडी केलेलं आहे ते वापरा थोडंसं, मग काय करता येईल, काय येऊ शकतं आन्सर यातलं. त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला दिलेलं असतं सेकंड फंक्शन काय दिलं आहे, एन एक्स इज इक्वल टू पाय बाय टू, म्हणजेच काय लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू थ्री. एक तर आपलं झालं बी कंटिन्युअस असणार, त्याला दुसरं घेऊ आपण एफ ऑफ, त्याचं आन्सर काय ते बी घेते, चेक करू आपण एफ ऑफ पाय बाय टू इज इक्वल टू थ्री गिव्हन आहे, कारण एक्स इज इक्वल टू पाय बाय टू त्याची व्हॅल्यू काय आहे थ्री आहे आणि ते कंटिन्युअस ॲट एक्स देन केची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायचं आहे केची व्हॅल्यू. सिन्स एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू पाय बाय टू, दॅट इम्प्लाइज लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय टू के कॉस एक्स अपॉन पाय मायनस टू एक्स इज इक्वल काय तर एफ ऑफ पाय बाय टू. आता त्यासाठी काय करावं लागेल, व्हॅल्यू आपल्याला तर एक्स मायनस पाय बाय टू इज इक्वल टू याची व्हॅल्यू पुट करायची आणि बाय युझिंग लिमिट डेफिनेशन सॉल्व करा, एफ ऑफ काय ते पाय बाय टू दॅट इम्प्लाइज के अपॉन टू इज इक्वल काय तर थ्री विच इज इक्वल टू के इज इक्वल टू सिक्स, कारण एफ ऑफ पाय बाय टूची व्हॅल्यू आपल्याला काय माहिती आहे, माहिती आहे थ्री, म्हणजेच काय आलं दॅट इम्प्लाइज के अपॉन टू इज इक्वल टू थ्री दॅट इम्प्लाइज के इज इक्वल टू सिक्स. द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वन प्लस ए एक्स मायनस लॉग ऑफ वन मायनस बी एक्स अपॉन एक्स इज नॉट डिफाइंड ॲट एक्स इज इक्वल टू झिरो, द व्हॅल्यू विच शुड बी असाइंड टू एफ ॲट एक्स इज इक्वल टू झिरो, सो दॅट इज दॅट इट इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू झिरो इज, मग क्वेश्चन काय ए मायनस बी ए प्लस बी लॉग ए प्लस लॉग बी लॉग ए मायनस लॉग बी, आपल्या इथे लॉग रिथमेटिक डेफिनेशन यूज करावं लागेल. बा सिन्स लिमिट ऑफ फंक्शन इज ए प्लस बी ॲज एक्स टेन्स टू झिरो देअरफॉर देअरफॉर टू बी कंटिन्युअस ॲट एक्स ॲट अ फंक्शन ॲट अ फंक्शन इट्स व्हॅल्यू मस्ट बी a plus b at x is equal to 0, that implies f of 0 is equal to a plus b. That f of x is equal to x cube plus x square minus 16x plus 20 upon x minus 2 bracket square. इफ एक्स इज नॉट इक्वल टू टू आणि इफ एक्स इज इक्वल टू साठी काय के इफ एफ ऑफ एक्स बी कंटिन्युअस फंक्शन कंटिन्युअस फॉर ऑल एक्स देन के इज इक्वल टू सेवन प्लस ऑर मायनस सेवन सेव मायनस सेवन नन ऑफ दिस फॉर कंटिन्युअस लिमिट एक्स टेन्स टू टू एफ ऑफ एक्स घेतलं कसं घेणार ह्याच्यावरून घ्यायचा लिमिट एक्स टेन्स टू टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय नार एफ ऑफ टू आणि एफ ऑफ टू इज इक्वल साठी काय के गिवन आहे that implies k is equal to limit x tends to 2 x cube plus x square minus 16x plus 20 upon x minus 2 काय करावं लागेल तुम्हाला हे सॉल्व करत जावं लागेल हे यूज करा नसेल तर तुम्ही न्यूमरेटरचं डेरिवेटिव्ह आणि डिनोमिनेटरचं डेरिवेटिव्ह घेत जायचं जोपर्यंत आपला आन्सर मिळत नाही तोपर्यंत. एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर म्हणजेच काय एक्स मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर आहे दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे ते कॅन्सल करा डायरेक्ट एक्स प्लस फाईव्ह राहते लिमिट एक्स मा एक लिमिट एक्स टेन्स टू टू एक्स बरोबर टू पुट करा टू प्लस फाईव्ह काय ते सेवन आन्सर काय असला आपलं सेवन. नेक्स्ट घ्या ट्राय करा तुम्ही आता हे लिमिट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस के मायनस एक्स स्क्वेअर मायनस के एक फेन एक्स इज लेस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरोसाठी एक एक्स इज लेस दॅन झिरोसाठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट हँड राईट हँड दिलेलं आहेत लिमिट हिअर लिमिट एक्स टेन्स टू झिरो प्लस याचा अर्थ काय असणार आहे राईट हँड लिमिट इज इक्वल टू के
and limit x tends to 0 minus f of x is equal to minus k and f of 0 is equal to k. But f of x is continuous at x is equal to 0, therefore k must be 0. कारण काय सांगले कंटिन्यूअस इफ द फंक्शन एफ ऑफ एक्स बी कंटिन्यूअस एट एक्स इज इक्वल टू 0 देन के ची व्हॅल्यू काय आता कंटिन्यूअस कधी असणार हो हे दोन्ही काय पाहिजेला पाहिजे इक्वल यायला पाहिजे ना मग तसं तरच ते कंटिन्यूअस येणार आहेत मग के ची व्हॅल्यू काय असणार इज इक्वल टू 0 इन ऑर्डर दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 1 ब्रॅकेट रेज टू 1 अपॉन एक्स इज कंटिन्यूअस ऍट एक्स इज इक्वल टू 0 एफ डॅश ऑफ सॉरी घ्या x is equal to 0, f of 0 must be defined as f of 0 is equal to 0, f of 0 is equal to e, f of 0 is equal to 1 upon e, f of 0 is equal to 1. That by definition is limit x tends to 0, f of x is equal to f of 0 is equal to limit x tends to 0, 1 plus x bracket raised to 1 upon x is equal to e. दुसरे एक्झाम्पल घ्या आता हे एक मिनिट आता डायरेक्ट डेफिनेशन एक्स प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 1 अपॉन एक्स डायरेक्ट फॉर्म्युला येतो त्याची व्हॅल्यू काय असते ई सेकंड घ्या लिमिट इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स फेन एक्स लाईज बिटवीन 0 टू 1 बाय 2 इज इक्वल टू 1 फेन एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 देन 1 मायनस एक्स फेन 1 बाय 2 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 1 म्हणजे आपला जो इंटरवल असेल तो काय असेल 0 टू 1 आहे मग त्यावेळेस आन्सर काय काय दिले त्यांनी ऑप्शन्स दिले सिन्स लिमिट एक्स टेन्स टू 1 बाय 2 एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू एफ ऑफ 1 बाय 2 म्हणजे कंटिन्यूअस आहे का डिसकंटिन्यूअस आहे ते चेक करायचं नॉट इक्वल टू आलं जर तर काय असणार आहे डिसकंटिन्यूअस ॲट एक्स इज इक्वल टू आणि तो तुम्हाला सरळ समजते कारण एक्स हा काय होतो 0 टू 1 बाय 2 ला आहे परत काय करतो लेस दॅन 1 बाय 2 याचा अर्थ 1 बाय 2 नाही परत 1 बाय 2 साठी आहे आणि परत 1 बाय 2 सोडून दुसऱ्यासाठीच आहे त्यामुळे ते काय होणार डिसकंटिन्युअस येणार सरळच आहे इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3 आहेत एक्स इज लेस दॅन ए साठी एक्स इज इक्वल टू ए साठी एक्स इज ग्रेटर दॅन ए साठी देन लिमिट एक्स टेन्स टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू कंटिन्युअस साठी एक्स इज इक्वल टू डिसकंटिन्युअस साठी एक्स इज इक्वल टू नन ऑफ दिस एफ ऑफ ए इज इक्वल टू 0 बघा एफ ऑफ ए इज इक्वल टू 0 तुम्ही कसं घेणार आता एक मनानंच घ्यायला म्हणतो तुम्ही तर कसं घेतलेलं आपण ह्याच्यावरून घेतलेलं आहे एक्स इज इक्वल टू ए ना ह्याचा अर्थ काय असणार एफ ऑफ ए इज इक्वल टू 0 आन्सर इथे दिलेला आहे दुसरं घ्या लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए मायनस ए एक्स इज लेस दॅन ए निगेटिव्ह आलं म्हणलं की काय असणार लेफ्ट हँड लिमिट लिमिट एच टेन्स टू 0 ए मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए मायनस ए इज इक्वल टू 0 अँड लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस लेफ्ट हँड लिमिट आहे म्हणून ए मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए मायनस ए कारण जर आपण 0 घेतोय पुट करतो थोडक्यात लिमिट एच टेन्स टू 0 ए मायनस ए प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ए इज इक्वल टू 0 हेन्स इट इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए कारण दोन्हीचे व्हॅल्यू काय आलं सेम आले ना इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस्ट 1 अपॉन एक्स फेन एक्स इज नॉट इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 फेन एक्स इज इक्वल टू 0 देन ए इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई बी लिमिट एक्स टेन्स टू 0 प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 एफ ऑफ एक्स इज डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0 आणि नन ऑफ दिस इक्वेशन्स आहेत आता आपले एफ ऑफ 0 काय येतं 0 येतं पहिले तर माहिती एक घेऊया लिमिट 0 मायनस लेफ्ट हँड लिमिट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 ई रेस्ट मायनस 1 अपॉन एच इज इक्वल टू काय असणार 0 कारण ई रेस्ट टू एच व्हॅल्यू 1 अपॉन इन्फिनिटी येतं मायनस 1 अपॉन 0 ई रेस्ट मायनस इन्फिनिटी मी काय येतं 0 येतं
limit x tends to 0 plus f limit x tends to 0 e raised to 1 upon h is equal to infinity, which is not equal to, therefore discontinuous at x is equal to 0. सरळ आहे, लिमिट पुट करत जायचं फक्त लेफ्ट हँड लेफ्ट हँड राईट हँड दोन्ही एक्झिस्ट झाली, एक्झिस्ट होऊन जर नॉट इक्वल टू असेल तर डिसकंटिन्युअस. बघा नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थ्री अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वन, फॉर एक्स इज नॉट इक्वल टू वन आणि टू असेल तर फॉर एक्स इज इक्वल टू वन, देन आन्सर दिलेला आहे. घ्या इक्वेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू विच इज नॉट इक्वल टू वन, विच इज इक्वल टू आन्सर काय ते टू फॉर एक्स इज इक्वल टू वन. एफ ऑफ वन इज इक्वल टू काय ते टू येतं गिवन आहे, आणि एफ ऑफ वन प्लस म्हणजे काय राईट हँड लिमिट एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस थ्री अपॉन एक्स स्क्वेअर मायनस वन. ओके करेक्ट, आणि ए मानण्यासाठी पण घ्या आन्सर काय ते दोन्हीचे एकच आन्सर होते प्लस वन, एकच आन्सर होते मायनस वन, विच इज नॉट इक्वल टू हेन्स द फंक्शन इज डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू वन. द पॉइंट्स ॲट विच द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन अपॉन x square plus x minus 12 is discontinuous r. कोणते पॉइंट्स आहेत डिस्कंटिन्युअस ते बघायचं आपल्याला. बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वन अपॉन एक्स मायनस थ्री, डिनॉमिनेटर तर सॉल्व करूया म्हणजे आपल्याला समजेल एक्स मायनस थ्री आणि एक्स प्लस थ्री याचा अर्थ एक्स इज इक्वल टू थ्री आणि एक्स इज इक्वल टू मायनस फोर. आन्सर बी इज करेक्ट. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स, फेन एक्स इज नॉट इक्वल टू झिरो आणि इज इक्वल टू टू, फेन एक्स इज इक्वल टू झिरो, देन ए बी सी ऑप्शन दिलेले आहेत. घेऊया आपण पहिलं एफ ऑफ एक्स झिरो इज इक्वल टू टू, मायनस झिरोसाठी घ्या आणि झिरोसाठी घ्या. तुम्ही लिमिटच्या वेळेला तुम्ही पुट करून सॉल्व्ह करू शकता, डायरेक्ट आपण सांगतो काय करायचं. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साइन वन अपॉन एक्स, फेन एक्स इज नॉट इक्वल टू झिरो, देन आणि झिरो इज इक्वल टू फेन एक्स इज इक्वल टू झिरो, म्हणजे एफ ऑफ झिरो प्लस झिरो इज इक्वल टू वन, एफ ऑफ झिरो मायनस झिरो इज इक्वल टू वन, इफ इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू झिरो, नन ऑफ दी. देखे सॉल्व केलेलं आहे, लिमिट एक्स टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साईन वन अपॉन एक्स, बट मायनस वन इज लेस दॅन ऑर इक्वल टू साईन वन अपॉन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू वन अँड एक्स टेन्स टू झिरो, देअर फॉर लिमिट एक्स टेन्स टू झिरो प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू झिरो मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो, इक्वल टू ऑलवेज अर्थ काय असणार कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू झिरो साठी. द व्हॅल्यू ऑफ के सो दॅट द फंक्शन, आपलं दोन फंक्शन दिलं, एक एक्स इज लेस दॅन झिरो दिला आहे, दुसरा एक्स इज अ ग्रेटर ऑर इक्वल टू झिरो दिला आहे, इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू झिरो इज, मग आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे. मग आन्सर काय तर डी, नन ऑफ दिस, पण चेक करूया. मग एफ ऑफ झिरो मायनस इज इक्वल टू मायनस झिरो म्हणजे काय करतो आपण लेफ्ट हँड पुट करा, टू एक्स मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू झिरो म्हणजे काय ते आन्सर झिरो, झिरो प्लस साठी पुट करा लिमिट एक्स टेन्स टू झिरो प्लस, आता हे मोठं असणार आहे कॉस एक्स इज इक्वल टू वन, कॉस या व्हॅल्यू काय असतं वन. Hence, no value of k can make f of 0 minus is equal to 1. तुमची व्हॅल्यू काय ते सेम येते का? येत नाही. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू
x upon e raised to 1 upon x plus 1 when x is not equal to 0, and if when x is equal to 0, then limit x tends to 0 plus f of x is equal to 1. 1 minute. मैं तुम्हें ट्राई करा क्वेश्चन सोडवा. तो पहले तुम्हें फंक्शन जर घ्यायला शिकला तर ना तुम्ही लवकर तुम्हाला सॉल्व होईल एग्जांपलला. तुम्ही फंक्शनच नाही घेऊ शकत असाल यातले, तर काय सॉल्व करायचं तुम्हाला हेच कळणार नाही. एक्झॅक्ट आपल्याला काय सॉल्व करायचं तेच समजणार नाही. आता ही पहिलं म्हणते वा एक्स इज नॉट इक्वल टू झिरो म्हणते, दुसरं फेन एक्स इज इक्वल टू झिरो म्हणते, तर ते समजायला पाहिजे ना आपल्याला कि आपण फंक्शन नॉट इक्वल टू कोणतं घेतोय, इक्वल टू कोणतं घेतोय, लेफ्ट हँडचं घेतोय का राईट हँडचं घेतोय हे माहीत पाहिजे ना आपल्याला, हे समजायला पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला घेता आलं पाहिजे तरच तुम्हाला ते कळेल की आपल्याला काय एक्झॅक्ट बघायचं आहे, कुठं कंटिन्युअस आहे की नाही चेक करायचं आहे, डिसकंटिन्युअस आहे की नाही चेक करायचं आहे, काय चेक करायचं तुम्हाला हे कधी कळणार आहे, जेव्हा कधी कळेल माहिती आहे का, जर तुम्हाला फंक्शन मांडता आलं तरच कळणार आहे ते. आता तुम्ही हे एक्झाम्पल जर बघितलं असं वाटतं की खूप अवघड आहे एक्झाम्पल, तर तुम्ही ह्या फंक्शनचं जर मांडणी केली तुम्हाला तर एकदम सपोर्ट ना. काय झालं, फंक्शन हे एक्स बरोबर जर झिरो असेल तर तो झिरो फंक्शन आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो आहे, आणि ते एक्स इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे काय असणार आहे फंक्शन एक्स अपॉन ई रेस्ट वन अपॉन एक्स प्लस वन. मग ते मांडणी येणं खूप महत्त्वाचं आहे, मांडणी आली तरच तुम्हाला काय होणार आहे ते सॉल्व करायला जमणार आहे. या एफ ऑफ झिरो इज इक्वल टू झिरो पहिलाच घेतला आपण, कारण फेन एक्स इज इक्वल टू झिरो दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे एफ ऑफ झिरो इज इक्वल टू झिरो. आता दुसरं घेऊया आपण, एफ ऑफ निगेटिव्ह साठी घ्या परत पॉझिटिव्ह साठी घ्या, तेच करायचं आपल्याला. निगेटिव्ह पॉझिटिव्ह झिरो मायनस घ्या, त्यासाठी काय फंक्शन येणार आहे, एकच्या ठिकाणी एच पुट करा, मायनस एच अपॉन ई रेस्ट मायनस वन अपॉन एच प्लस वन, कारण निगेटिव्ह साठी घेतलं आपण निगेटिव्ह घ्यायचं, मायनस एच अपॉन वन प्लस वन अपॉन ई रेस्ट टू आंसर काय असणार आहे झिरो, कारण ई रेस्ट टू झिरो चे वन अपॉन एच आहे ना, त्याचं काय येणार इन्फिनिटी येणार, ई रेस्ट टू इन्फिनिटी म्हणजे तो जर वरती घेतला ई रेस्ट टू मायनस इन्फिनिटी याची व्हॅल्यू काय असणार आहे झिरो, वन प्लस झिरोची व्हॅल्यू वन येते, झिरो झिरो अपॉन वनची व्हॅल्यू काय येते झिरो, तर प्लस घ्या. एच अपॉन ई रेस्ट वन अपॉन एच इज इक्वल ई प्लस वन हे पण काय असणार आहे सेमच असणार आहे. म्हणजे तुमचं आन्सर काय आलं सेम आलं, सेम आन्सर याचा अर्थ काय असणार एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू झिरो. एक्झाम्पल सॉल्व करायचं तुम्हाला हे. घ्या मांडून फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो साठी काय ई रे ई स्क्वेअर, म्हणजे एफ ऑफ झिरो इज इक्वल टू काय असणार आहे ई स्क्वेअर, आणि लिमिट एक्स टेंड्स टू झिरो एक्स इज नॉट इक्वल टू झिरो जर तर लिमिट एक्स टेंड्स टू झिरो असते वन प्लस टू एक्स रेस्ट टू वन अपॉन एक्स, दोन्ही काय तर सेम आहे. ठीक आहे, नेक्स्ट इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टू रेस्ट टू वन अपॉन एक्स फॉर एक्स इज नॉट इक्वल टू झिरो देन थ्री फॉर एक्स इज इक्वल टू झिरो घ्या, लिमिट एक्स टेंड्स टू झिरो प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो निगेटिव्हसाठी झिरो इन्फिनिटी काय ते चेक करू. तर पहिले तर आपण काय घेऊ शकतो यामध्ये एफ ऑफ झिरो इज इक्वल टू थ्री, झिरो प्लससाठी घ्या पॉझिटिव्हसाठी, लिमिट एक्स टेंड्स टू झिरो टू रेस्ट टू वन अपॉन एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी. ई रेस्ट मायनस वन बाय एच वन अपॉन टू रेस्ट वन बाय विच इज नॉट इक्वल टू म्हणजे काय टी नन ऑफ दिस.
If f of x is equal to 1 upon x sin x square, x not equal to 0, then 0 comma x is equal to 0. म्हणजे x is equal to 0 साठी व्हॅल्यू 0 आहे. या लेफ्ट हँड आणि राईट हँड लिमिट घ्या दोन्हीचं. कारण बघा साईन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू 1 येते, परत एक्स राहतं, एक्स जर लिमिट अप्लाय केलं तर काय येतं, 0 येतं. नेक्स्ट, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 1 कॉमा एक्स इज स्टिक लेस देन 0, 1 अपॉन 4 एक्स इज इक्वल टू 0, एक्स स्क्वेअर एक्स ग्रेटर देन 0, देन ए बी सी डी. तर गिवन तर घ्या, फर्स्ट फास्ट फास्ट घ्या, एक्स मायनस 1 एक्स लेस देन 0, आपण पहिलं तर फंक्शन आपण घेऊ शकतो. क्लिअरली फ्रॉम कर्व ड्रॉ द गिव्हन फंक्शन एफ ऑफ एक्स इज डिस्कंटिन्यूअस ॲट एक्स इज इक्वल टू 0. सगळंच करते, कारण ते काय होतं, ड्रॉप करतो आणि तुम्ही पुढात इक्वल ह्याच्यामध्ये एकामध्ये कुठंतरी इक्वल टू पाहिजे. एक्झाम्पल मध्ये विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू फॉर ग्राफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. ग्राफ शोज दॅट फंक्शन इज कंटिन्युअस, ग्राफ शो दॅट फंक्शन इज डिसकंटिन्युअस, ग्राफ फाइंड फॉर निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ एक्स, ग्राफ इज सिमेट्रिक अलॉंग एक्स ॲक्सिस. एफ ऑफ एक्स इज काय सांगितलं, लॉगरिथमिक फंक्शन इज ऑलवेज कॉन्स्टंट, इट ऑब्वियस. ए इफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1, फेन एक्स इज नॉट इक्वल टू 1 इज कंटिन्युअस ॲट एक्स इज, अँड के इज इक्वल के फेन एक्स इज इक्वल 1 एक्स इज then it is continuous at x is equal to 1, then the value of k will be, the k ची value find करायचे. continuous function आहे given, limit x tends to 1 f of x is equal to limit x tends to 1 x plus 1 is equal to 2 is equal to k, at which point the function f of x is equal to x upon integral greatest integer x fair least integer is function is discontinuous, only positive integers, when 0 is less than or equal to x is less than 1, f of x does not exist at greatest integer of x is equal to 0. Also limit x tends to 1 plus f of x is and limit x tends to 1 minus f of x does not exist, hence f of x is discontinuous at all integers and also in 0 comma 1. For the function f of x is equal to sin square ax upon x square, when x is not equal to 0 and equal to 1 असेल तेव्हा काय, when x is equal to 0 which is 1, which one is a true statement, true statement आपल्याला बघायचं. limit x tends to 0 f of x sin square ax upon ax square into a square is equal to a square, काय झालं, याचा आन्सर झाला f of 0 साठी काय 1 आहे, म्हणजे दोन्ही काय आहेत, नॉट इक्वल टू डिस्कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0, एन इज नॉट इक्वल टू 0. सिंपल आहे, आपल्याला डेफिनेशन फक्त यूज करायचे. मग आता हे एक्झाम्पल पण तुम्ही बघू शकता, लिमिट एक्स टेन्स टू 0 घेतलं, एफ ऑफ 0 इज इक्वल टू काय, 0 दिलेलंच आहे. ओके, if f of x is equal to sin inverse of mod x when x is not equal to 0 and is equal to 0 when x is equal to 0, then okay sin inverse of mod x gets then apply limit x tends to 0 f of x is equal to 0 sin inverse, hence f of x is continuous at x is equal to 0. कारण दोन्ही आपल्याला व्हॅल्यू मिळतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. साईन टू एक्स अपॉन फाय एक्स फेन एक्स इज नॉट इक्वल टू 0, कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0, के इज इक्वल टू या एफ ऑफ 0 इज इक्वल टू के, लिमिट एक्स टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0 टू साईन टू एक्स अपॉन टू एक्स इंटू 5, साईन टू एक्स अपॉन टू एक्सची व्हॅल्यू काय येणार, 1 येणार, 2 अपॉन 5 राहते, विच इज इक्वल टू के कॉन्स्टंट. कॉन्स्टंट नाही कोणती येणार व्हॅल्यू,
k is equal to top integral. If f of x is equal to 1 plus x square 1 minus x, what is the limit? 0 to 0 is less than or equal to x is less than or equal to 1 minus 1 minus x when x is greater than 1, then solve limit x tends to 1 plus 0 or limit x tends to 1 minus 2, which is not equal to the answer is C. One minute. If f of x is equal to x minus mod of x minus b, then function is continuous at x is equal to 1, is continuous at x is equal to b, is discontinuous at x is equal to b. None of this. Obviously, limit x tends to b, b put kara b minus b kai to 0 hai. F of x is equal to f of b is equal to 0. B kai lo continuous. Okay, thank you.